कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आज इथे घरी कसं येणं केलं? पर मिठाई घेऊन आला आहेत, म्हणजे आनंद वार्ताच असावी. बातमी तशी आनंदाचीच आहे, पण पण काय. हे कसे करूया का? इथे सांगणे कठीण असेल तर मी आता पर्वतीवरच निघालोय. तिथे जाऊनच बोलूया, गजाननाच्या साक्षीने आनंदाची बातमी ऐकू. तुम्हाला चालणार असेल तर, अर्थात. काही हरकत नाही, झालं तर मग. भामे, मी येतो का? आबासाहेब आलेत, आम्ही पर्वतीवर जाऊन येतो. या. आबासाहेब, आता तरी सांगा काय बातमी आहे ती. संपूर्ण रस्ताभर तुम्ही मौन बाळगलेत, आता सांगण्यास हरकत नाही. भगवंतराव, नगरच्या किल्ल्यात छत्रपतींचा मृत्यू झाला आणि मला काय चाललंय हे कळण्याच्या आतच सगळी सूत्र देखील हल्ली. माफ करा, मी या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही, पण छत्रपतींचा मृत्यू इतक्या वाईट परिस्थितीत झाला की सगळेच चिंतित होते. हे सारं आलं आमच्या कानावर, पण मगाशी तर तुम्ही आनंदाची बातमी म्हणून मिठाई घेऊन आला होतात, पण अचानक काय झालं तुम्हाला? तुमच्या चेहऱ्यावर आत्ताही चिंता दिसतीये. तसं बघायला गेलं तर बातमी तशी आनंदाचीच आहे बळवंतराव, पण गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या आहेत त्या बघता थोडी काळजी वाटते. कसं आहे ना की एवढ्या मोठ्या संस्थानाच्या गादीला वारसता हवाच. शिवाजीराजे भोसलेनंतर हे भोसले घराणं खुटलं असं व्हायला नको, त्यामुळे दत्तक घेणं भाग होतं सकवारबाई साहेबांना. त्यामुळे त्यांनी माझ्या मुलाला कोल्हापूरच्या गादीवर बसवण्याचा निर्णय घेतला. अर्थात हे सगळं घाईतच झालं. अहो, कधी नव्हे ते रिजंटांची परवानगी देखील लगेच मिळाली, त्यामुळे थोडी साशंकता वाटते. गादीला वारस निवडताना एकच मुद्दा महत्वाचा, रक्त, शुद्ध रक्त महत्वाचं. गैरसमज करून घेऊ नका बळवंतराव, पण आधीच खटल्याच्या वेळेस जे घडलं त्यामुळे आपल्या मनामध्ये आमच्याविषयी कटुता निर्माण झाली. आता त्यात याची आणखीन भर नको म्हणून मी ही बातमी स्वतः द्यायला आलो. कटुता तर होतीच, निर्विवाद. मात्र मागेच म्हटल्याप्रमाणे झालं गेलं विसरून मार्गक्रमण करणं, यातच काय ते शहाणपण. म्हणजे मग आता आपला कुठलाही गैरसमज नाही असे आम्ही समजावे का? यत्किंचितही गैरसमज नसावा त्याबद्दल काहीही शंका बाळगू नका. बरं, आणि जन्म मृत्यूच्या गोष्टी या आपल्या हातात असतात का? तर मुळीच नाही. वंशासाठी दत्तक विधान करणं यातही काही चूक नाही. शिवाय छत्रपतींच्या घराण्याला साजेसा सुयोग्य पुत्र शोधून काढणं हे सोपं नसणारच कधी, त्यामुळे आपल्या पुत्राबद्दल आनंदच आहे आम्हाला. तुमच्या या बोलण्याने, ग्वाहीने आमच्या मनावरचं ओझं उतरलं. काय नाव आपल्या पुत्राचं? यशवंत, यशवंतराव. बर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.